पवार काका पुतणे भेटीनं चर्चेला आऊन शरद पवार अजित पवार एकत्र, राज ठाकरेंचा पवारांवर पुन्हा निशाणा। पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय? अजित पवारांचा भाजपसोबतचा सत्ता सहभाग झाल्यापासून काही जण यामध्ये शरद पवारांचा हात असल्याचा आरोप करत होते, पण पवारांनी हा आरोप वारंवार फेटाळला। मात्र गेल्या काही घटना पाहता शरद पवार आणि अजित पवारांमध्ये भेटीगाठी वाढल्याचं दिसतंय। महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री बनल्यानंतर अजित पवार शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर पोहोचले होते। त्यानंतर अधिवेशनाच्या एक दिवस आधी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ आणि सगळ्या मंत्र्यांनी पवारांची भेट घेतली। त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह अजित पवारांसोबतचे आमदार शरद पवारांना भेटले। 1 ऑगस्ट रोजी मोदींच्या टिळक पुरस्कारावेळी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले। आता 3 दिवसांपूर्वी शनिवारी पुण्यात एका उद्योगपतीच्या घरी पवार काका पुतण्याची भेट झाली। शरद पवार आणि अजित पवारांच्या या वाढत्या भेटीगाठींवर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या दाव्याची आठवण करून दिली। शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात नव्हे तर ते एकमेकांसोबत असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला। मी सांगितलं तुम्ही तेव्हा हे यांचं स्वतःचं त्यांचं स्वतःचं आहे। ते एक टीम अगोदर त्यांनी पाठवली, आता दुसरी चालेल जाईल। हे सगळे आतून एकमेकांना मिळालेले आहेत आणि हे काय आज नाही, हे 14 पासून मिळालेले आहेत, 2014 पासून। आणि तुम्हाला आठवत नाही का पहाटेचा शपथविधी आणि मग त्या सगळ्यानंतरचं झालेल्या गोष्टी आठवत नाही का तुम्हाला? आणि फक्त शरद पवार साहेबांना आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या ठिकाणी मिळाली, या नावावरती मिळाली, हे पण कमाल आहे। अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीगाठींमुळे सध्या महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाल्याचं दिसतंय। एकीकडे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात आंदोलन करतायत आणि दुसरीकडे काका पुतणे मात्र भेटीगाठी घेत आहेत। अशा या द्विधा मनस्थितीमुळे पवारांचं नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जातोय। रोहित पवारांचं वक्तव्य असेल किंवा माननीय शरद पवार साहेबांचं असेल, ते माझे पुतणे आहेत असू शकतात। रोहित पवारांचं वक्तव्य मी मग अशी पाहिलं, नाती गोष्टी सांभाळ, मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती का लढाई? अजित पवारांसोबतच्या भेटीगाठीवरून राजकारण रंगलेलं असतानाच शरद पवार मात्र वारंवार आपण भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्टीकरण देत आहेत। या उलट काही पत्रकारच गैरसमज पसरवत असल्याचा आरोप करत त्यांनी सामनातील अग्रलेखावर संताप व्यक्त केलाय। काल मी सोलापूरला होतो आणि त्याही ठिकाणी अशा वर्तमानपत्रात सुद्धा वाचण्या आहेत, त्यामुळे एकदा ही गोष्ट स्पष्ट केल्याच्या नंतर पुन्हा तो प्रश्न विचारून तुम्ही संभ्रम निर्माण करू नका। त्यांनी काय लिहिलं तुम्ही सांगतो ते माझं मत आहे का त्यांचं मत आहे? एकंदरीतच शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठींमुळे सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघतंय। पवार कितीही नाकारत असले तरी या गुप्त भेटींनी त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण झालाय आणि त्यामुळेच आता हा संभ्रम पवार कसे दूर करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।